आता सगळ्यात पहिले इथे डीएस एंटर करायचं, त्यानंतर मग इथे स्नॅप अँड ग्रिड मध्ये जायचं. इथे ऑप्शन आहे आयसोमेट्रिक स्नॅप, लिहून घे. हे हाँ सर सांगा। डीएस एंटर केल्यानंतर स्नॅप अँड ग्रिड मध्ये, स्नॅप अँड ग्रिड मध्ये स्नॅप टाइप, स्नॅप टाइप मध्ये आयसोमेट्रिक स्नॅप. हाँ इथे ओके केलं. या सर बॅकग्राऊंड जर का बघितला तर चेंज झालेलं आहे. एफ फाईव्ह दाबला की प्लेन चेंज होतो. लिहून घे F5 हाँ प्लेन चेंज. F5 म्हणजे काय, आपली जी फंक्शन की असते वरची ती दाबायची की प्लेन चेंज होतो. इथे जर का बघितलं तर राईट प्लेन, लेफ्ट प्लेन आणि टॉप प्लेन हे तीनच प्लेन असणार आहे. ओके, हाँ आणि त्यानंतर मग लिहून घे ऑर्थो मस्ट बी ऑन. ऑर्थोचा शॉर्टकट काय, ये बेट F8. ओके, आता इथे एल एंटर केलं, फर्स्ट पॉइंट इथे क्लिक केला. इथे पहिली लाईन बघायची स्ट्रेट ड्रॉ होते का नाही. ओके, आता ही स्ट्रेट ड्रॉ होत नाहीये तर F8 ऑन केलं. आपल्याला एकदाच ऑनच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग ज्या डायरेक्शन मध्ये जायचं आहे त्या डायरेक्शन मध्ये फक्त काय करायचं, डिस्टन्स द्यायचं. एल एंटर या पॉइंटला क्लिक केलं आणि इकडे समजा 100 एंटर केलं. त्याच्यानंतर मग इकडे जायचं आहे, माउसने फक्त डायरेक्शन दिली 100 एंटर, इकडे 100 एंटर, वरती 100 एंटर. आता तिकडच्या डायरेक्ट साईडला जायचंय, इथे F5 दाबला. ओके, F5 ने प्लेन चेंज होऊन जाईल. 100 एंटर, खाली आलो इथे 100 एंटर, इकडे आलो 100 एंटर. ओके, आता हे झाले राईट फेस, हा झाला लेफ्ट फेस. आता ह्या पॉइंट पासून तिकडे जायचंय मला, जाता येते का, नाही जाता येते, तर F5 दाबायचं आणि प्लेन चेंज करायचं. ओके, इकडे 100 एंटर, इकडे 100 एंटर. ठीक आहे, या असे टॉप फेस, राईट फेस आणि लेफ्ट फेस असे तीन फेसेस बनवलेले. F5 दाबला, आता हा जो आलेला आहे हा इंटरसेक्शन आलेला आहे. इथे मला समजा सर्कल ड्रॉ करायचं, सर्कल साठी सी एंटर केला, सेंटर पॉइंट दिला आणि ते जर का बघितलं तर 3D मध्ये वाटत नाही. 3D मध्ये वाटतंय का, नाही नाही. तर इथे आपण काय करणार आहोत, आयसो सर्कल ड्रॉ करणार आहोत. शॉर्टकट लिहून घे EL एंटर इलिप्स. EL एंटर केलं तर काय होतं, इलिप्स स्टार्ट स्टार्ट होतो. इलिप्स त्याच्यानंतर मग आय एंटर करायचं, EL एंटर आणि आय एंटर. त्याच्या पुढे लिहून घ्या आयसो सर्कल. ठीक आहे, हाँ EL एंटर आणि आय एंटर. ठीक आहे, त्यानंतर मी इथे काय म्हणतो, स्पेसिफाय सेंटर ऑफ आयसो सर्कल. हा सेंटर घेतला, स्पेसिफाय रेडियस ऑफ आयसो सर्कल. ओके, रेडियस ची व्हॅल्यू टाकायची. समजा प्लेन वेगळा असेल तर F5 दाबून प्लेन चेंज करू शकतो. ठीक आहे, हा आला लेफ्ट प्लेन मध्ये, हा आला टॉप आणि हा आला राईट प्लेन मध्ये. रेडियस आहे समजा 15 ची 15, एंटर करायची. ठीक आहे, बघ हा जो मिड पॉइंट आहे या मिड पॉइंट पासून 50 वरती एक लाईन ड्रॉ केली, EL एंटर आय एंटर. स्पेसिफाय सेंटर ऑफ आयसो सर्कल, हा सेंटर घेतला, F5 दाबायचा प्लेन चेंज करायचा. स्पेसिफाय रेडियस ऑफ आयसो सर्कल, रेडियस दिली 15 एंटर. या लाईन डिलीट करायची, एल एंटर करतो. या मिड पॉइंट पासून 50 एंटर, EL एंटर आय एंटर. हा सेंटर घेतला, F5 दाबून प्लेन चेंज करायचा आणि रेडियस इथे 15 एंटर केली. कळलं?
ईएल एंटर कर दो, ईएल एंटर, आई एंटर, सेंटर पॉइंट ला, 20 रेडियस, एक सिलेंडर बनवायचा आहे, सीओ एंटर करायचं, सेंटर पॉइंट ला, F5 दाबून हाइट द्यायची. आता सिलेंडरचे जे बाजूचे एजेस असणार ते रँडम कुठेही नाही पॉइंट द्यायचे, इथे जर का गेलो तर वेगवेगळ्या पॉइंट्स येतील. आपल्याला यायचं आहे क्वाड्रंट पॉइंट होती, हा काय आहे टँजंट, याच्या पुढे गेल्यानंतर इथे आहे क्वाड्रंटचा हा पॉइंट. एकतर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे, सेम इकडच्या साईडने इथे क्लिक केलं आणि खाली क्लिक केलं, TR डबल एंटर, हे जे एक्स्ट्रा पोर्शन आहे ट्रिम करून टाकायचं. सेम आता इथे हा जो आहे हा पोर्शन त्यांनी काय केलेला आहे, कट केलेला आहे होलनी, तर इथे हा क्वाड्रंट पॉइंट भेटेल आपल्याला, F5 दाबायचं, या डायरेक्शन मध्ये तो कट होणार. सेम इथे या पॉइंट पासून F5 दाबलं, इथून F5 दाबून क्वाड्रंट पॉइंटला क्लिक करायचं. तर हे असे होल्स आहेत. समजा एक पॉकेट असेल, इथून समजा एक 30 डिस्टन्स आहे, 30 एंटर, इकडे हाईट समजा 15 ची आहे, इकडे समजा 40 ची लेंथ आहे, आणि खाली परत 20 एंटर, ओके, जे काय असेल ते. TR डबल एंटर केला, जे एक्स्ट्रा पोर्शन आहे तो ट्रिम करायचा. आता इथे कट जो हा जो इकडे जर का बघितला तर एक फेस दिसेल, F5 दाबला असा फेस दिसेल, TR डबल एंटर हा पोर्शन ट्रिम केला. कळलं? ते सिलेक्ट केल्यानंतर F5 दाबायचं का? डिलीट टाइम F5 कशासाठी आहे, प्लेन प्लेन साठी आहे ना. एल एंटर केलं, प्लेन चेंज करायचं आहे, हाँ आता लाईन कुठे जाते, तिकडे जाते का ह्या स्ट्रेट डायरेक्शन जाते. जाते, हाँ मग त्यासाठी आपण F5 दाबला, गेली लाईन ह्या डायरेक्शन मध्ये. हाँ. हाँ आता ह्या पॉइंट वरती वगैरे इथे क्लिक नाही करायचं, नेहमी एक्स्ट्रा काढायची, दोन लाईनच्या मध्ये क्लिक करायचं स्पेस मध्ये, नंतर मग TR डबल एंटर जे नको आहे ते ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे, ठीक आहे. आता याला डायमेन्शन देताना आपण नेहमी अलाईन डायमेन्शन ओपन, इथे ऑप्शन आहे अलाईन सर देऊन घे, यूज ऑलवेज अलाईन डायमेन्शन, कारण की या सगळ्या लाईन इन्क्लाइन आहेत, यूज ऑलवेज अलाइन. यूज ऑलवेज अलाइन डायमेन्शन. ठीक है. ठीक आहे, इंटर इंटर दाबत जायचं, सगळे डिस्टन्सेस येत जाते, इथे क्लिक केलं की कमांड संपून जाते. ओके, परत इंटर हाँ दाबायचं, या पॉइंटला पर क्लिक कम. केलं, ठीक या पॉइंटला क्लिक केलं आणि बाहेर क्लिक करायचं. है. आता जे आपले सर्कल आहेत ते सर्कल साठी काय करायचं, सेंटर पॉइंट पासून एक लाईन अशी वर्टिकल ड्रॉ करायची, आणि डायमेन्शन साठी अलाईन घेतलं हा पॉइंट आणि हा पॉइंट बाहेरच्या साईडला क्लिक करायचं, ही लाईन डिलीट करून टाकायची. त्याला डबल क्लिक केलं, आता हे जे 30 आहे, 30 च्या जागी आपल्याला इथे काय टाकायचं, डायमीटर टाकायचं, तर वरती इथे सिम्बॉलचा ऑप्शन येऊन जाईल, सिम्बॉलमध्ये इथे तिसरा ऑप्शन आहे डायमीटरचा, आणि बाजूला क्लिक केलं, कळलं? हाँ डबल क्लिक करायचं आणि ते सिम्बॉल मध्ये डायमीटरचा वगैरे ऑप्शन येऊन जाईल. ठीक है. आता हे डायमेन्शन सगळे आडवे दिसत आहे, बरोबर, त्यामध्ये टोटल 3 लाईन आहेत एका डायमेन्शन मध्ये. समजा हा 100 चा पकडला तर ही लेफ्ट साईडची लाईन आहे, ही राईट साईडची लाईन आहे, आणि ही आडवी लाईन आहे. तर या ज्या 2 लाईन असणार आहेत त्या आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, त्या ज्या ह्या ज्या लाईन्स आहेत
हा लाइन से पैरल करे छे। पुढचं शॉर्टकट लिहून घे, डीईडी एंटर, डायमेन्शन एडिट। लीला डीईडी एंटर डायमेंशन एडिट चले कुठे बनवलं ना। लीला का शॉर्टकट एकच मिनिट। डीईडी एंटर त्याच्यानंतर मी इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय, तर ऑब्जेक्ट मध्ये हे डायमेन्शन आपल्याला सिलेक्ट करायचे। ओके, मल्टिपल पण आपण सिलेक्ट करू शकतो, फक्त बघायचं की कुठली लाईन पॅरल असणार। आता हे जे दोन लाईन्स आहेत त्याच्यासाठी ही लाईन कॉमन राहील पॅरेलल। ओके, हे दोन डायमेन्शन सिलेक्ट केले, एंटर दाबलं, एंटर ऑब्लिक अँगल, तर ही जी लाईन आहे ह्या लाईन वरती दोन पॉईंट कुठेही क्लिक करायचे, फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट। हे असे सरळ होऊन जाते, कळलं? ह्या ज्या दोन अपोजिट लाईन असणार आहेत त्या चेक करायच्या कशासोबत पॅरेलल होतील, तर ही जी लाईन आहे ह्याच्यासोबत पॅरेलल होणार। डीईडी एंटर त्याच्यानंतर मग ऑब्लिक, ऑब्लिक मध्ये सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणेल, ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर दाबलं, ऑब्लिक अँगल मध्ये फर्स्ट पॉइंट आणि हा सेकंड पॉइंट, हे असं आपण करू शकतो। डीईडी एंटर, ऑब्लिक सिलेक्ट केलं, हे मल्टिपल मग येऊ, एंटर दाबलं, फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट, एंटर ऑब्लिक सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट। कळे डायमेन्शन कसे द्यायचे? हॅलो, हा सर, हां, तर ह्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं की कॉपी वापरायचं आहे, मूव कमांड वापरायची आहे। ओके, ह्या दोनच कमांड लागणार आहेत आपल्याला, बाकी कॉपी कुठल्याच आणि मूव। वापरायचं, कॉपी आणि मूव। ठीक आहे, एक दुसरं एक्झाम्पल बघू। ठीक आहे, आता समजा हा आपल्याला बनवायचा असेल, आता ह्या पॉइंट पासून इथपर्यंत 51 आहे। त्याच्यानंतर मग ह्याची ह्याचा जो डायमीटर आहे तो किती दिलेला आहे, 30 डायमीटर दिला आहे। डायमीटर थर्टीचा डायमीटर आहे, बाजूलाच करून घेऊ। एल एंटर केलं, फर्स्ट पॉइंट क्लिक करायचा, चेक करायचं स्ट्रेट लाईन आहे का, त्यानंतर मग 51 एंटर केलं, वरती हाईट दिलेली आहे 30 ची, 30 एंटर करायचं। सर, सर्वात पहिले स्टार्टिंगला आपण डीएस करायचं का, स्नॅप आणि रिप आयसो स्नॅप ओपन करून घ्यायचं का?
आपण हाँ जेव्हा आता इथे आयसोमेट्रिकच्या बा ड्रॉइंग काढू तेव्हा. हाँ आता इथे बाजूलाच चालू आहे ना, त्यामुळे सेटिंग करायची गरज नाही लागली. नवीन जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा आपल्याला सेटिंग करायला लागते. ठीक आहे, इथे बघ वाटल्यास नवीन स्टार्ट करतो. डी एस एंटर केलं. डीएस त्यानंतर मी स्नॅप अँड ग्रिड मध्ये इथे आयसोमेट्रिक स्नॅप ऑन करायचं. एल एंटर, इथे क्लिक करायचं. F8 दाबला स्ट्रेट लाईन साठी. 51 एंटर दाबला. त्यानंतर मग हाईट आहे 30 ची. 30 एंटर. F5 दाबला. डायमीटर 30 चा आहे तर रेडियस आली 15 ची. तिथे 15 चा एक सेंटर पॉइंट घेतला. EL एंटर. I एंटर. सेंटर पॉइंट हा द्यायचा 15 ची. रेडियस द्यायची म्हणजे आपण हा वरचा सर्कल ड्रॉ करून घेतला. आता इकडे एक लाईन आहे, इकडच्या साईडला एक लाईन आहे 18 ची. एल एंटर करून या पॉइंटला क्लिक करायचं. 18 एंटर. इकडे जायचं 13 ने आणि इकडे 15 सॉरी 18 3 राहिले. 3 एंटर. त्याच्यानंतर मग TR डबल एंटर केला. हा ट्रिम केला, हा ट्रिम केला. आता हा एवढा वरचा पोर्शन बनवून घेतला मी. आता हा जो सर्कल आहे तो मी इथे खाली कॉपी करेन 30 वरती. फक्त आपण कॉपी आणि मूव हे दोनच कमांड वापरणार आहोत. CO एंटर कॉपी साठी. बेस पॉइंट नेहमी सेंटर पॉइंट घ्यायचा. माउस खाली घ्यायचा, तर खाली येत नाही तर F5 दाबला. 30 एंटर. तो बरोबर त्या पॉइंटलाच एंड होऊन जाईल, मीट होऊन जाईल. एल एंटर करून याचा जो क्वाड्रंट पॉइंट आहे तो मॅच करायचा. TR डबल एंटर. हे ट्रिम केला. त्याच्यानंतर मग इकडे एक लाईन आहे. ही हाईट किती असेल? 30 - 9 ची. 21 ची हाईट आहे ही वाली. एल एंटर केला. या पॉइंट पासनं 21 एंटर. इकडे 30 एंटर. इथून इथे. त्यानंतर मग या पॉइंट पासनं आता 51 घेतला होता. ओके, इथून एक वर्टिकल काढू आणि इकडे एक लाईन काढून घेऊ. एल एंटर. या पॉइंट पासनं हाईट किती आहे? 9 ची. 9 एंटर. डायरेक्टली पण क्लिक करतील पॉइंट असेल तर. आता इथे हे दोन डिस्टन्स दिले आहेत, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टलचे, म्हणजे हॉरिझॉन्टल दोन्ही 9 9. तर इथे ड्रॉ करताना नीट बघ. पहिले इथे स्ट्रेट येणार मी 9 ने. त्यानंतर मग F5 दाबून ह्या डायरेक्शन मध्ये 9 ने जायचं. 9 एंटर. हा पॉइंट आणि इकडचा पॉइंट जो आहे तो जॉईन करायचा. या दोन्ही लाईन डिलीट. ही लाईन काय करायची? कॉपी. CO एंटर. हा बेस पॉइंट घेतला. F5 दाबून 9 च्या डिस्टन्स वरती कॉपी केली. आता इकडून इकडे 12 डिस्टन्स दिले सरळ. या पॉइंट पासून इकडे 12 एंटर. 9 एंटर. इकडे 12 एंटर. सेम इकडून पण तसंच. इकडून इकडे 9 एंटर. F5 दाबला. 9 एंटर. वर्टिकल एक 9 एंटर. इकडे 9 एंटर. हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करेल. हे दोन्ही लाईन डिलीट. ही लाईन डिलीट. ही लाईन डिलीट. हा पॉइंट बरोबर त्या पॉइंटला मॅच होईल. कळलं एवढं?
आता हे दोन्हीकडे सेवन सर एकदा ते लास्टला ते स्ट्रेट लाईन कशी गेली परत सांगा. ही वाली हाँ एल एंटर केलं, या हाँ पॉइंटपासून इकडे नाईन नी गेलो, त्याच्यानंतर हाँ मग इकडे नाईन नी गेलो. F5 आपला ना. हा F5 माउस बघायचं आधी, जर का त्या डायरेक्शन मध्ये जात नसेल तर F5 दाबायचं. ठीक है. इकडे नाईन एंटर, ही लाईन डिलीट, एल एंटर करून हा पॉइंट F5 दाबायचा. इकडे अरे दोन्हीकडे हाफ हाफ आहे. एल एंटर, या पॉइंट पासन F5 आपला 3.5 वरची एक लाईन काढायची, छोटीशी लाईन काढून घेऊ. सेम या मिड पॉइंट जो आहे इकडे आपल्याला जायचं आहे 3.5 ने, हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करायचा. ही लाईन दिली, हीच लाईन काय करेन मी, कॉपी CO एंटर, हा बेस पॉईंट घेतला आणि ह्या डायरेक्शन मध्ये डिस्टन्स आहे 7 सर. एल एंटर केलं, या पॉइंट पासन इकडे, या पॉइंट पासन इकडे PR डबल एंटर, अठरेन 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 एक्स्ट्रा पोर्शन आहे तो ट्रेन करू करायचा. मध्ये एक खोल राहिला, EL एंटर आय एंटर, याच्या जवळ गेलं की हा सेंटर पॉइंट हायलाइट होईल. बाहेर यायचं, F5 दाबायचं आणि प्लेन चेंज करायचं. रेडियस आहे 7.5 ची, त्याचं ड्रॉ होईल. कळलं? याचे डायमेन्शन द्यायचे त्यांनी जसे दिले तसे. ठीक आहे, बघ ते लवकरात लवकर काय कसं करायचं ऑटोमेटचं. हॅलो, हाँ सर ठीक हां ते ऑटोकॅडचं मग इन्स्टॉलेशन तर बघ कसं करायचं. आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल मला एकदा सांगा ना. वायफाय लागेल आपल्याला मेन, 4 GB ची प्लॅन वायफाय लागेल का. लागेल. मी हां 4 GB ची प्लॅन लागेल. वायफाय कधी भेटलं. 4 GB ची फाईल डाउनलोड झाली ना. फक्त वायफाय लागेल ना, दुसरं काय नाही ना. हां 4 GB ची फाईल डाउनलोड करायची तर ते ऑनलाईनच करायला लागतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकी दुसरं काही नाही लागणार ना, फक्त वायफाय. हो वायफाय लागतं आहे. याचा फोटो काढून ठेव, आयडीचा, कॉलेजच्या आयडीचा. कॉलेजच्या आयडीचा का, म्हणजे हां कॉलेजची आयडी कोणती. कॉलेजची आता तुमची आयडिया असेल ना, ह्याचे रोल नंबर वगैरे लिहिला असेल, त्याच्यात इयर लिहिला असेल, कुठल्या एक वर्षापर्यंतचं अकॅडमिक इयर, तो हाँ फोटो लागेल बस. चालेल ठीक. ठीक आहे. चालेल ठीक.